नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 24 मध्ये इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 65A आणि 65B याचा आपण अभ्यास करूया. ह्या दोन्ही सेक्शन्सचा आपण विश्लेषण करूया. मित्रांनो, ह्या दोन्ही सेक्शन्सचा आपण थोडासा बॅकमध्ये जाऊन थोडासा हिस्ट्रीचा अभ्यास करूया. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की इसवी सन 2000 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 हा आपल्या भारतात अस्तित्वात आला आणि ह्या ॲक्टच्या अनुषंगाने हे दोन सेक्शन्स 65A आणि 65B इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये इन्सर्ट करण्यात आले. अर्थात चॅप्टर नंबर 5 हे हा जो चॅप्टर आहे हा इन्सर्ट करण्यात आला. हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर एक स्वतःमध्ये एक वेगळा चॅप्टर आहे आणि ह्या संपूर्ण चॅप्टरचा इंडियन एव्हिडन्समध्ये जे इतर चॅप्टर्स आहेत किंवा इतर जे प्रोव्हिजन्स आहेत त्यांचा ह्या चॅप्टरशी काही संबंध राहत नाही. हे मी का सांगतोय, कारण सेक्शन 65B ची जी भाषा आहे ती अशीच आहे. त्यात असं म्हटलेलं आहे, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंड इन धिस ॲक्ट. अर्थात ह्या ॲक्टमध्ये काहीही लिहिलेलं असलं तरी देखील, पुढची जी भाषा ती आपण पुढे समजून घेऊ. अर्थात ह्या हा जो क्लॉज आहे नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन धिस ॲक्ट हा नॉन ऑबस्टँटिव्ह क्लॉज आहे. मित्रांनो, ह्यापूर्वी आपल्याला एक माहिती अजून देतो की आत्ता सन 2020 जुलै 2020 अर्जुनराव पंडितराव खोतकर वर्सेस गोरंटाईल हा एक जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने एक अशी माहिती दिलेली आहे की आपल्या भारतात जो चॅप्टर आहे सेक्शन 65A आणि 65B हे जे दोन सेक्शन्स आहेत ह्यामधली जी भाषा आहे ती भाषा युनायटेड किंगडमच्या सिव्हिल एव्हिडन्स ॲक्टमधल्या सेक्शन 5 मिळती जुळती आहे. आणि तो जो कायदा आहे म्हणजे युनायटेड किंगडमचा जो सिव्हिल एव्हिडन्स ॲक्ट आहे तो 1968 आहे. त्याच्या सेक्शन 5 ही संपूर्ण सेम भाषा त्यात वापरलेली आहे. अर्थात 1968 युनायटेड किंगडमने त्यांच्या कायद्यामध्ये सिव्हिल एव्हिडन्स ॲक्टमध्ये अशी अमेंडमेंट आणली होती आणि ती अमेंडमेंट म्हणजे तीही जी आपल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टद्वारे आणलेली आहे तशी. आणि त्यांच्या ह्या सेक्शन 5 जी भाषा होती ती संपूर्ण भाषा आपल्या सेक्शन 65A आणि 65B आहे. ह्याचा अर्थ असा झाला की आपल्याकडे जे सेक्शन 65A आणि 65B जी भाषा आहे तीच भाषा युनायटेड किंगडममधल्या सिव्हिल एव्हिडन्स ॲक्टमध्ये 1968 होती. अर्थात आपण त्यांची जी भाषा आहे ती आपल्या ह्या कायद्यामध्ये आणलेली आहे असं सुप्रीम कोर्टने ह्या सायटेशनमध्ये दिलेलं आहे असं मी आपल्याला एक माहिती दिलेली आहे. हा झाला थोडासा मागचा इतिहास. यानंतर मित्रांनो, ह्या चॅप्टरमध्ये असं म्हटलेलं आहे की सेक्शन 65A जो आहे आणि सेक्शन 65B जो आहे हे दोन्ही सेक्शन्स अगदी स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत. सेक्शन 65A ची जी बेरटची भाषा आहे ती अगदी सोपी आणि अशी आहे, स्पेशल प्रोव्हिजन्स ॲज टू एव्हिडन्स रिलेटिंग टू इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. इथं काय म्हटलं, स्पेशल प्रोव्हिजन्स ॲज टू एव्हिडन्स रिलेटिंग टू इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. पुढे काय म्हटलं, द कंटेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मे बी प्रूव्ड इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 65B. अर्थात सेक्शन 65A केवळ एवढंच सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमधले जे जो डॉक्युमेंट आहे त्याचे जे कंटेंट्स आहे त्याचा जो मजकूर आहे त्याचा जो मायना आहे तो जर आपल्याला सिद्ध करायचा असेल तर आपल्याला सेक्शन 65B प्रमाणे सिद्ध करावा लागेल. याचा अर्थ असा की आपल्याला सेक्शन 65B जो आहे तो अगदी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मी आपल्याला एक माहिती देऊ इच्छितो की सेक्शन 65B जो आहे तो एकूण 5 डिवाईड केलेला आहे. सेक्शन 65B सबसेक्शन 1 जो आहे तो आपल्याला ॲडमिसेबिलिटी बाबत माहिती सांगत आहे. अर्थात एव्हिडन्स कसा ॲडमिसेबल करावा ह्याबाबतची माहिती सेक्शन 65B 1 दिली आहे. सेक्शन 65B सबसेक्शन 2 काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. अर्थात त्या कंडिशन्सची जर परिपूर्तता केली तर तो जो एव्हिडन्स आहे मग तो कोर्टामध्ये ग्राह्य होईल.
सेक्शन 65 सबसेक्शन 3 मध्ये कॉम्प्युटरची एक प्रकारे व्याख्या दिलेली आहे आणि सेक्शन 65 बी सबसेक्शन 4 मध्ये एका सर्टिफिकेट बाबत म्हटलेला आहे की हा जो सर्टिफिकेट आहे तो कोणी द्यायचा आहे, तर ह्या बाबतची माहिती संपूर्ण सेक्शन 65 बी मध्ये सबसेक्शन 1 2 3 आणि 4 मध्ये दिलेली आहे आणि सेक्शन 65 बी सबसेक्शन 5 मध्ये काही एक्सप्लेनेशन्स दिलेले आहेत। अशा पद्धतीने आपल्याला सेक्शन 65 बी चा अभ्यास करायचा आहे आणि हे सेक्शन्स आपण अगदी सोप्या भाषेत आता समजून घेऊया। सर्वप्रथम आता मी आपल्याला सेक्शन 65 बी सबसेक्शन 1 ची जी बेरेटची भाषा आहे ती आपल्याला पहिले वाचून दाखवतो। सेक्शन 65 बी सबसेक्शन 1 ॲडमिसेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि जी भाषा आहे ती या पद्धतीने नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन धिस ॲक्ट। मित्रांनो आपल्याला सांगतो इथे असं सांगितलेलं नाही नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन धिस चॅप्टर, असं जर असतं तर फक्त हा जो प्रोव्हिजन आहे चॅप्टर पुरता झाला असता, परंतु असं सांगितलेलं आहे की नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन धिस ॲक्ट एनी इन्फॉर्मेशन कंटेंट इन एन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड विच इज प्रिंटेड ऑन पेपर स्टोर्ड रेकॉर्डेड और कॉपीड इन ऑप्टिकल और मैग्नेटिक मीडिया प्रोड्यूस्ड बाय अ कॉम्प्युटर आणि मग ब्रॅकेटमध्ये दिले आहे हियर अँड आफ्टर रेफर टू एज द कॉम्प्युटर आउटपुट शॅल बी डीम्ड टू बी ऑल्सो अ डॉक्युमेंट। अर्थात की कॉम्प्युटरमधनं जो प्रोडक्शन निघालेला आहे त्याला काय म्हटले कॉम्प्युटर आउटपुट म्हटलेलं आहे आणि तो जो कॉम्प्युटर आउटपुट आहे त्याला आपण डॉक्युमेंट असं समजायचं आहे असं ह्याचा अर्थ आहे। आता पुढे आपण जाऊया इफ द कंडिशन्स मेन्शन्ड इन धिस सेक्शन आर सॅटिस्फाईड इन रिलेशन टू इन्फॉर्मेशन अँड कॉम्प्युटर इन क्वेश्चन अँड शॅल बी ॲडमिसेबल इन एनी प्रोसिडिंग्स विदाउट फर्दर प्रूफ ऑफ प्रोडक्शन ऑफ द ओरिजिनल एज एव्हिडन्स ऑफ एनी कंटेंट्स ऑफ द ओरिजिनल ऑर ऑफ एनी स्टेटेड देअर इन ऑफ विच डायरेक्ट एव्हिडन्स वुड बी ॲडमिसेबल। ह्याचा अर्थ असा की जो कॉम्प्युटरमधनं आउटपुट झालेला आहे जो कॉम्प्युटरमधनं प्रोडक्शन झालेला आहे तो प्रोडक्शन त्याला आपण आउटपुट कॉम्प्युटर आउटपुट असा शब्द देऊया आणि ह्या आउटपुटला आपण असं म्हटलेलं आहे शॅल बी डीम्ड ॲज डॉक्युमेंट। मग हा जो डॉक्युमेंट आहे हा डॉक्युमेंट ॲडमिसेबल इन एव्हिडन्स म्हणजे तो ॲडमिसेबल आहे कशामध्ये विदाउट प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल, जो ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तो कोर्टामध्ये आपल्याला प्रोड्यूस करायची गरज नाही। इफ द कंडिशन्स ऑफ अदर सेक्शन अदर सबसेक्शन्स ह्याच्यामधल्या ज्या अदर सबसेक्शन्स म्हणजे सबसेक्शन 2 सबसेक्शन 3 आणि 4 ह्याच्यामधल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या जर आपण पूर्ण केल्या तर असा एव्हिडन्स जो सेकंडरी जरी असला जो आम्ही कोर्टात देणार आहे जो ओरिजिनल न देता सेकंडरी देणार आहे तो कोर्टामध्ये ग्राह्य धरला जाईल ॲडमिसेबल होईल असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। एक शॉर्टकटमध्ये ह्याचं एक आपण समीकरण बनवूया, हे मी बोर्डावर बनवलं ते आपल्याला दाखवतो। कॉम्प्युटरमधनं निघालेलं प्रोडक्शन म्हणजेच कॉम्प्युटर प्रोडक्शन त्याला आपण काय म्हटलं कॉम्प्युटर आउटपुट म्हणजे तो कॉम्प्युटर आउटपुट झाला त्यालाच आपण डीम्ड टू बी डॉक्युमेंट मीन्स दॅट इज डीम्ड टू बी अ डॉक्युमेंट आणि तो जो डॉक्युमेंट आहे तो ॲडमिसेबल आहे कुठे ॲडमिसेबल इन एव्हिडन्स इन एनी प्रोसिडिंग्स आणि जो ॲडमिसेबल इन एनी प्रोसिडिंग्स आहे तो कसा आहे विदाउट प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल, आपल्याला ओरिजिनल हजर करायची गरज नाही फक्त तो जो सेकंडरी आहे त्याला फक्त जर आपण सर्व कंडिशन्स ज्या सबसेक्शन 2, 3 आणि 4 लिहिलेल्या आहेत त्याची जर पूर्तता केली तर असा जो आउटपुट आहे असा जो कॉम्प्युटरमधनं निघालेला मायना आहे तो कोर्टामध्ये ग्राह्य धरला जाईल ॲडमिसेबल होईल। ही सबसेक्शन 1 भाषा आहे। आता एकदा आपण शॉर्टकटमध्ये आपण समजून घेऊया। आता सबसेक्शन 1 जे म्हटलेलं आहे त्याला आपण अगदी शॉर्टकटमध्ये त्याचा एक आढावा घेऊया। एनी इन्फॉर्मेशन प्रिंटेड ऑन पेपर अर्थात कागदावरती जे प्रिंट घेतलं ऑर स्टोर्ड कॉपीड
और सेव्ड इन ऑप्टिकल और मैग्नेटिक मीडिया. ऑप्टिकल म्हणजे फ्लॉपी किंवा मैग्नेटिक मीडिया म्हणजे आपण जसे सीसीटीव्ही म्हणजे किंवा जसं आपण त्याला हे म्हणतो सीडीज झाल्या यांना आपण मैग्नेटिक मीडिया म्हणूया. सो एनी इन्फॉर्मेशन प्रिंटेड ऑन पेपर और सेव्ड और कॉपीड और स्टोर्ड इन ऑप्टिकल और मैग्नेटिक मीडिया प्रोड्यूस बाय द कॉम्प्युटर, जे कॉम्प्युटरने प्रोड्यूस केलेलं आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, हा जो कॉम्प्युटरद्वारे प्रोड्यूस झालेला जो मायना आहे त्याला काय म्हटलेलं आहे, कॉम्प्युटर आउटपुट, दॅट विल बी ट्रीटेड एज अ कॉम्प्युटर आउटपुट. आणि हा जो कॉम्प्युटर आउटपुट आहे ह्याला आपण असं म्हटलेलं आहे की हा आउटपुट जो आहे तो डॉक्युमेंट आहे. असा जो डॉक्युमेंट कॉम्प्युटरमधनं बाहेर पडला तो कोर्टामध्ये ॲडमिसेबल आहे. केव्हा ॲडमिसेबल आहे, जेव्हा जेव्हा आपण सबसेक्शन 2 सबसेक्शन 3 सबसेक्शन 4 मध्ये सांगितलेल्या कंडिशन्सची पूर्तता करू तेव्हा हा असा एव्हिडन्स जो आपण सेकंडरी एव्हिडन्सच्या स्वरूपात कोर्टात देणार आहे, ओरिजिनल कोर्टात न देता असा एव्हिडन्स कोर्टामध्ये ग्राह्य धरला जाईल असा सबसेक्शन 1 मध्ये सांगितलेला आहे. मित्रांनो, मला असं वाटतं सबसेक्शन 1 आपल्याला नक्की समजलं असेल. आता आपण सेक्शन 65B सबसेक्शन 2 कडे जाऊया. मित्रांनो, सबसेक्शन 2 मध्ये जे सांगितलेलं आहे ते असं आहे, द कंडिशन्स रेफर्ड टू इन सबसेक्शन 1 इन रिस्पेक्ट ऑफ कॉम्प्युटर आउटपुट शाल बी द फॉलोइंग नेमली. आता त्या कंडिशन्स कोणकोणत्या आहेत त्या नेमली असं दिलेलं आहे. त्या नंबर 1 आपण पहिले वाचून घेऊ. द कॉम्प्युटर आउटपुट कंटेनिंग द इन्फॉर्मेशन वॉज प्रोड्यूस्ड बाय द कॉम्प्युटर ड्यूरिंग द पीरियड ओवर विच कॉम्प्युटर वॉज यूज्ड रेग्युलरली टू स्टोर और process information for the purpose of any activity regularly carried on over that period by the person having lawful control over the use of the computer. अर्थात जो कॉम्प्युटर यूज मध्ये आहे, जो कॉम्प्युटर वापर मध्ये आहे, तो कॉम्प्युटर कोणाच्या ताब्यात असला पाहिजे, अशा लीगल व्यक्तीच्या ताब्यात असला पाहिजे जो लॉफुल ओनर आहे. आणि त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या कॉम्प्युटरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या रेग्युलरली कॅरीड आउट केल्या पाहिजे असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सबसेक्शन 1 मध्ये. ड्युरिंग द पिरियड ओवर विच द कॉम्प्युटर वॉज यूज्ड, अर्थात ज्या काळाकरता कॉम्प्युटर वापरमध्ये होता त्या काळामध्ये त्यामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत कॉम्प्युटरच्या त्या अगदी रेग्युलर कोर्समध्ये केलेल्या आहेत असं पाहिजे. आणि कोणाच्या ताब्यात असला पाहिजे कॉम्प्युटर, जो व्यक्ती लॉफुल ओनर आहे त्याच्या ताब्यात पाहिजे. आता सबसेक्शन 2 मध्ये काय म्हटलं ते पाहूया. ड्यूरिंग द सेट पीरियड, ह्या पीरियडमध्ये इन्फॉर्मेशन ऑफ द काइंड कंटेंट इन द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, जी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मध्ये जी इन्फॉर्मेशन सेव्ह केलेली आहे, ऑर ऑफ द काइंड फ्रॉम विच द इन्फॉर्मेशन सो कंटेंट इज डेराइव्ड वॉज रेग्युलरली फेड इन टू द कॉम्प्युटर इन द ऑर्डनरी कोर्स ऑफ द सेट ॲक्टिव्हिटीज. आणि ह्या कॉम्प्युटरमध्ये जी माहिती भरलेली आहे ती ऑर्डनरी कोर्स ऑफ द ॲक्टिव्हिटीज रेग्युलरली भरलेली आहे, त्याच्यामध्ये व्यक्ती आलेला नाही असा ही अशी ही सेकंड कंडिशन आहे. आता थर्ड नंबरची कंडिशन, थ्रो आउट द मटेरियल पार्ट ऑफ द सेट पिरियड, संपूर्ण पिरियडमध्ये हा जो संपूर्ण पिरियड आहे ज्यामध्ये ही माहिती भरलेली आहे, द कॉम्प्युटर वॉज ऑपरेटिंग प्रॉपरली, आणि कॉम्प्युटर जो आहे या संपूर्ण काळामध्ये जो कॉम्प्युटर आहे तो अगदी व्यवस्थित ऑपरेशनमध्ये होता, वापरमध्ये होता, ऑर इफ नॉट असं म्हटलेलं आहे, ऑर इफ नॉट देन इन रिस्पेक्ट ऑफ एनी पिरियड इन विच इट वॉज नॉट ऑपरेटिंग प्रॉपरली ऑर वॉज आउट ऑफ ऑपरेशन ड्यूरिंग दॅट पिरियड ऑफ द पार्ट ऑफ द पिरियड वॉज नॉट सच एज टू अफेक्ट द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ऑर द ॲक्युरसी ऑफ इट्स कंटेंट्स. अँड अर्थात ज्या काळाकरता हा कॉम्प्युटर वापरमध्ये होता त्या काळाकरता, किंवा ज्या काळामध्ये हा कॉम्प्युटर बंद होता असं समजा, तर त्या काळामध्ये त्याच्यामधली जी माहिती आहे ती टॅम्पर केलेली नाही, डिस्टर्ब केलेली नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आलेला नाही अशा प्रकारे अशी ही थर्ड कंडिशन आहे. आता फोर्थ कंडिशन काय म्हटले, the information contained in electronic record reproduced, अर्थात जी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची जी माहिती आहे जी रिप्रोड्यूस केलेली आहे, और इज डेराइव्ड फ्रॉम सच इन्फॉर्मेशन फेड इन टू कॉम्प्युटर इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ द सेट ॲक्टिव्हिटीज. ही जी रिप्रोड्यूस केलेली माहिती आहे किंवा ही जी डेराइव्ड केलेली आहे
माहिती, ही माहिती अगदी रेग्युलर कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटीज मध्ये भरलेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणलेला नाही, अशी सबसेक्शन एक सबसेक्शन दोन आणि त्याच्यामध्ये चार कंडिशन्स आहेत, एक ए बी सी आणि डी, आणि त्या कंडिशन्स आता आपण वाचल्या. त्याला एकदम शॉर्टकटमध्ये आपण असं समजून घेऊया की जो कॉम्प्युटर ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे तो कॉम्प्युटर त्या व्यक्तीच्या ताब्यात पाहिजे जो लॉफुल ओनर आहे, आणि असा जो कॉम्प्युटर वापरमध्ये आहे त्या कॉम्प्युटरमध्ये जी माहिती भरलेली आहे ती माहिती कोणत्याही प्रकार त्या माहितीला कोणत्याही प्रकारचं व्यत्यय आलेलं नाही किंवा त्याला कुठेही डिस्टर्ब केलं नाही, किंवा ज्या काळामध्ये हा कॉम्प्युटर वापरमध्ये होता किंवा काही पिरियड करता जर कॉम्प्युटर बंद होता किंवा चालू नव्हता तर त्या काळामधली जी माहिती आहे ती डिस्टर्ब केली नाही, टॅम्पर केलेली नाही, असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला ह्या संपूर्ण पिरियडमध्ये ही माहिती भरलेली आहे आणि ज्या वेळेला ही माहिती कॉम्प्युटरमधून बाहेर काढलेली आहे, प्रिंट घेतलेली आहे, त्यावेळेपर्यंत ही संपूर्ण माहिती, ही जी संपूर्ण माहिती कॉम्प्युटरमध्ये आहे ती टॅम्पर केलेली नाही, एवढं ह्या सबसेक्शन दोनचा अर्थ आहे. मित्रांनो, सबसेक्शन दोन सुद्धा आपल्याला समजला असेल असं मी आशा बाळगतो. आता आपण सबसेक्शन तीन कडे जाऊया. सबसेक्शन तीन जो आहे तो आपल्याला कॉम्प्युटरची व्याख्येबाबत सांगत आहे. ते काय म्हणतोय बघूया आपण. वेअर ओव्हर एनी पिरियड, जो ज्या पिरियडमध्ये हा कॉम्प्युटर चालू आहे, वेअर ओव्हर एनी पिरियड द फंक्शन ऑफ स्टोरिंग ऑर प्रोसेसिंग. फंक्शन ऑफ स्टोरिंग म्हणजे जे साठवणूक आहे किंवा प्रोसेसिंग आहे, जे भरणं चालू आहे कॉम्प्युटरमधलं इन प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन फॉर द पर्पसेस ऑफ एनी ऍक्टिव्हिटीज रेग्युलरली कॅरीड ऑन ओव्हर दॅट पिरियड ॲज मेन्शन इन क्लॉज ए ऑफ सबसेक्शन टू वॉज रेग्युलरली परफॉर्म बाय द कॉम्प्युटर्स वेदर. अर्थात त्याच्यात असं सांगितलं की सबसेक्शन दोनमध्ये जसं आपण सांगितलेलं की जो कॉम्प्युटर लीगल ओनरच्या ताब्यात पाहिजे आणि ही संपूर्ण माहिती अगदी रेग्युलरली भरली गेली पाहिजे, ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये भरली गेली पाहिजे, तर अशा परिस्थितीमध्ये जो कॉम्प्युटर वापरमध्ये आहे त्याच्या बाबतीत नंबर एक म्हणजे ए बाय अ कॉम्बिनेशन ऑफ कॉम्प्युटर्स ऑपरेटिंग ओव्हर दॅट पिरियड. म्हणजे बाय अ कॉम्बिनेशन ऑफ कॉम्प्युटर्स ऑपरेटिंग ओव्हर दॅट पिरियड म्हणजे एक एकपेक्षा जास्त कॉम्प्युटर्स एकाच वेळेला चालू आहेत, एक किंवा एकपेक्षा जास्त कॉम्प्युटर चालू आहेत. आता नंबर दोन कंडिशन दोन म्हणजे बी बाय डिफरंट कॉम्प्युटर्स वेगवेगळे कॉम्प्युटर्स आहेत ऑपरेटिंग इन सक्सेशन ओव्हर दॅट पिरियड. आणि असे डिफरंट कॉम्प्युटर्स आहेत आणि ते सक्सेशनमध्ये चालू आहेत. अर्थात समजा एक 10 कॉम्प्युटर लावलेले आहेत आणि हे 10 कॉम्प्युटर्स रेग्युलरली नाही चालत, आज एक चालतो, उद्या एक चालतो, परवा एक चालतो, त्याच्यानंतर एक चालतो, पुन्हा त्याच्यानंतर एक दोन तीन चार, असं इन सक्सेशन डिफरंट कॉम्प्युटर्स आहेत आणि ते सक्सेशनमध्ये चालतात, असे हे कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले आहेत. सी कंडिशन इन एनी अदर मॅनर सॉरी डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ कॉम्प्युटर्स ऑपरेटिंग इन सक्सेशन ओव्हर दॅट पिरियड. आता हे थर्ड पण आणि सेकंड अँड थर्ड जे थोडं सारखंच आहे पण ते आपण समजून घेऊ. डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ कॉम्प्युटर्स ऑपरेटिंग इन सक्सेशन ओव्हर दॅट पिरियड. डिफरंट कॉम्प्युटर्स एकाच वेळेला जोडलेले आहेत आणि ते कॉम्प्युटर्स वेगवेगळ्या पद्धतीने आणि सक्सेशनमध्ये चालू आहेत. त्यानंतर कंडिशन नंबर डी, डीमध्ये असं म्हटलेलं इन एनी अदर मॅनर इन्व्हॉल्विंग द सक्सेसिव्ह ऑपरेशन ओव्हर दॅट पिरियड इन व्हॉट एव्हर ऑर्डर. कोणत्याही ऑर्डरमध्ये काय ना ते सर्व कॉम्प्युटर्स एकमेकांशी जोडलेले आहेत. ऑर ऑफ वन ऑर मोर कॉम्प्युटर्स अँड वन ऑर मोर कॉम्बिनेशन्स ऑफ कॉम्प्युटर्स. एक किंवा एकपेक्षा जास्त किंवा एकपेक्षा जास्त कॉम्बिनेशन्स आहे कॉम्प्युटर्सचा. अर्थात एक कॉम्प्युटर आणि किंवा अनेक कॉम्प्युटर्स एका सर्व्हर बरोबर जोडलेले असतील तर हे सर्व कॉम्प्युटर्स असं त्याला पुढे झालेलं आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे, ऑल कॉम्प्युटर्स यूज्ड फॉर दॅट पर्पज. हे सर्व कॉम्प्युटर्स यूज्ड फॉर दॅट पर्पज ड्युरिंग दॅट पिरियड, ह्या संपूर्ण काळाकरता जे वापर केलेले आहेत, हे सर्व कॉम्प्युटर्स जे त्या काळाकरता वापर केलेले आहेत शाल बी ट्रीटेड फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन ॲज कॉन्स्टिट्यूइंग सिंगल कॉम्प्युटर. अर्थात हे जे सर्व कॉम्प्युटर आहेत आणि त्या काळामध्ये हे वापरलेले सर्व कॉम्प्युटर्स ह्या सेक्शन पुरते का होईना त्यांना सिंगल कॉम्प्युटर असं समजायला पाहिजे आणि ते सिंगल कॉम्प्युटर आहे असं त्याचा अर्थ दिलेला आहे. पुढे काय दिले, दॅट एनी रेफरन्स अँड रेफरन्स इन धिस सेक्शन टू अ कॉम्प्युटर शाल बी कन्स्टिट्यूट अकॉर्डिंगली.
आणि अशा पद्धतीने ह्या कॉम्प्युटरचा अर्थ ह्या सेक्शनच्या अनुषंगाने घ्यायचा आहे असं ह्या सबसेक्शन 3 मध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्याला आपण अगदी सिंपल भाषेमध्ये असं समजून घेऊया किंवा एक किंवा एक पेक्षा जास्त कॉम्प्युटर, डिफरंट कॉम्प्युटर्स ऑपरेटिंग इन सक्सेशन. डिफरंट कॉम्प्युटर्स म्हणजे एक पेक्षा जास्त कॉम्प्युटर लावलेत, आज एक चालतो, उद्या एक चालतो, परवा एक चालतो, अशा पद्धतीने. त्यानंतर डिफरंट कॉम्प्युटर्स ऑपरेटिंग सक्सेशन, असे वेगवेगळे कॉम्प्युटर्स आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत, तर ते सुद्धा सक्सेशन मध्ये चालत आहेत असं. त्यानंतर एक किंवा एक पेक्षा जास्त कॉम्प्युटर जे लॅन द्वारे सर्व्हर द्वारे एकमेकांशी जोडलेले असतील. फॉर एक्झाम्पल, जर समजा एखादी कंपनी दिल्लीमध्ये आहे, त्यांचं सर्व्हर दिल्लीमध्ये आहे, त्यांच्या ब्रांचेस मुंबई, पुणे, कलकत्ता अशा सर्व ठिकाणी आहे, मग ह्या सर्व ठिकाणी जी काही माहिती भरली जाईल कॉम्प्युटर्समध्ये ती सर्व सर्व्हरमध्ये जाऊन जमा होत असते आणि ह्या कॉम्प्युटरमध्ये पण असते. मग अशा पद्धतीने हे जे संपूर्ण सर्व्हरमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये जी माहिती भरली गेली आणि हे जे संपूर्ण कॉम्प्युटर्स आहेत हे ह्या सेक्शन पुरते का आहे ना, सिंगल कॉम्प्युटर आहे असं समजण्यात येईल आणि ह्या कॉम्प्युटरचा अर्थ ह्या सेक्शनच्या अनुषंगाने धरण्यात यावा असं ह्या सबसेक्शन 3 मध्ये सांगितलेलं आहे. ही झाली कॉम्प्युटरची व्याख्या. यानंतर मित्रांनो, सबसेक्शन 4 मध्ये काय म्हटलेलं आहे, ते म्हटलेलं आहे ह्या सबसेक्शनमध्ये, सबसेक्शन 4 मध्ये सर्टिफिकेट बाबतचा विचार केलेला आहे. अर्थात जो सर्टिफिकेट द्यायचा आहे तो कोणी द्यायचा आहे आणि त्या सर्टिफिकेटमध्ये काय लिहायचं आहे ह्या सबसेक्शन 4 मध्ये दिलेलं आहे. इन एनी प्रोसिडिंग वेअर इट इज डिझायर्ड टू गिव्ह अ स्टेटमेंट इन एव्हिडन्स बाय व्हर्च्यू ऑफ दिस सेक्शन, कोणत्याही प्रोसिडिंग्समध्ये असं जर डिझायर झालं की एक सर्टिफिकेट, एक स्टेटमेंट द्यायचं आहे कोर्टामध्ये आणि तो कसा द्यायचा आहे, तर सर्टिफिकेटच्या स्वरूपात द्यायचा आहे. अ सर्टिफिकेट डुईंग एनी ऑफ द फॉलोइंग थिंग्स दॅट इज टू से, आणि हा जो सर्टिफिकेट आहे ते खालील प्रमाणे द्यायचा आहे. तो खालील प्रमाणे द्यायचा, तो काय द्यायचा बघूया. पहिला पॉइंट ए, आयडेंटिफाईंग द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कंटेनिंग द स्टेटमेंट अँड डिस्क्राइबिंग द मॅनर इन विच इट वॉज गिव्हन. अर्थात जो रेकॉर्ड आहे तो, जो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे त्याला आयडेंटिफाय करायचा आणि तो रेकॉर्ड कशा पद्धतीने प्रोड्यूस केलेला आहे, तो प्रोड्यूस करताना काय तुम्ही इन्स्ट्रुमेंट यूज केलेले आहे, तर मॅनर काय आहे तुमचा यूज करण्याचा किंवा भरण्याचा, ती माहिती त्या सर्टिफिकेटमध्ये द्यायची आहे. सेकंड पॉईंट, गिविंग सस पर्टिक्युलर्स ऑफ एनी डिवाइस इन्वॉल्व्ड इन द प्रोडक्शन ऑफ दॅट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ॲज मे बी अप्रोप्रिएट फॉर द पर्पज ऑफ शोईंग दॅट द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड वॉज प्रोड्यूस बाय अ कॉम्प्युटर. अर्थात तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जी तुम्ही माहिती भरलेली आहे ती तुम्ही कोणत्या डिवाइसद्वारे भरलेली आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये एक CCTV फुटेजची माहिती भरलेली आहे, तर CCTV फुटेज तुम्ही कोणत्या पद्धतीने भरलेली आहे, तर ती आम्ही CCTV बाहेर लावलेला आहे आणि ती संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक आमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होत जात आहे, अशी माहिती त्या सर्टिफिकेटमध्ये द्यायची आहे. थर्ड कंडिशन, डीलिंग विथ एनी ऑफ द मॅटर्स टू विच द कंडिशन्स मेन्शन इन सबसेक्शन 2 रिलेट, आणि सबसेक्शन 2 मध्ये जे सांगितलेलं आहे त्या संपूर्ण कंडिशन्सची परिपूर्तता झाली का नाही याबाबत त्या सर्टिफिकेटमध्ये लिहायचं आहे. सी झालं. त्यानंतर पुढे, अँड परपोटिंग टू बी साइंड बाय अ पर्सन ऑक्युपाईंग अ रिस्पॉन्सिबल ऑफिशियल पोझिशन इन रिलेशन टू द ऑपरेशन ऑफ द रिलेव्हंट डिव्हाइस, आणि हा जो रिलेव्हंट डिव्हाइस आहे ज्याचा तुम्ही वापर केलेला आहे तो जो वापर केलेला आहे तो काय म्हटलेला आहे, अशा व्यक्तीच्या ऑक्युपेशनमध्ये होता जो लॉफुल ओनर आहे त्याचं सांगितलेलं आहे. अँड परपोटिंग टू बी साइंड बाय एनी पर्सन, आणि अशा व्यक्तीने हा सर्टिफिकेट सही करायचा आहे ज्याच्या ताब्यामध्ये हा डिव्हाइस होता असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं. अँड ऑर द मॅनेजमेंट ऑफ द रिलेव्हंट ऍक्टिव्हिटीज, आणि हा जो डिव्हाइस आहे त्याची जी मॅनेजमेंट होती त्या व्यक्तीच्या ताब्यात होती अशा व्यक्तीने तो जो सर्टिफिकेट आहे तो सही करायची आहे असं ह्याच्यात सांगितलेलं. पुढे, व्हिचएव्हर इज अप्रोप्रिएट, जो त्याच्यामध्ये योग्य असेल. शॅल बी एव्हिडन्स ऑफ एनी मॅटर, शॅल बी एव्हिडन्स ऑफ एनी मॅटर स्टेटेड इन सर्टिफिकेट, आणि जो सर्टिफिकेटमध्ये तुम्ही म्हणणार आहे, लिहिणार आहे, तो मग कोर्टामध्ये एव्हिडन्स होईल असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे, अँड फॉर द पर्पज ऑफ धिस सबसेक्शन इट शॅल बी सफिशियंट फॉर अ मॅटर टू बी स्टेटेड टू द बेस्ट ऑफ द नॉलेज
अँड बिलीव्ह ऑफ दॅट पर्सन स्टेटिंग देअर इट. अर्थात जो व्यक्ती असा सर्टिफिकेट देणार आहे त्या व्यक्तीने त्या सर्टिफिकेटच्या शेवटी फुटनेट लिहायचे आहे की ह्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ही माझ्या नॉलेजप्रमाणे अगदी बरोबर आहे, अगदी अचूक आहे, आणि मग त्याने त्याच्या खाली सही करायची आहे. असं ह्या सर्टिफिकेटमध्ये सगळं आलं पाहिजे. आणि असा जर सर्टिफिकेट कोर्टामध्ये तुम्ही दिला तर तो कोर्टामध्ये एव्हिडन्स म्हणून ट्रीट केला जाईल. मग तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जो आहे ज्याच्यामध्ये ही संपूर्ण माहिती भरलेली आहे कोर्टामध्ये देण्याची आवश्यकता नाही असं सबसेक्शन 4 सांगितलेलं आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण सेक्शन 65B सबसेक्शन 1, 2, 3, 4 आपण अभ्यास केलेला आहे. सबसेक्शन 5 अभ्यास करण्यापूर्वी जे आपण आत्ता केलेलं आहे सबसेक्शन 1 ते सबसेक्शन 4 ह्याला आपण एका समीकरणामध्ये घेऊया. मित्रांनो, सबसेक्शन 1 ते सबसेक्शन 4 जी माहिती आहे ती आपण अगदी एका शॉर्टकट एका समीकरण मध्ये समजून घेऊया. ती अशी, पहिला कॉम्प्युटर, ह्याच्यात निघालेला प्रोडक्शन, तो कशाच्या स्वरूपात आहे, प्रिंटेड ऑन पेपर और सेव्ड स्टोर्ड और कॉपीड. In optical or magnetic media. हा जो कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटर मधून निघालेला प्रोडक्शन जो आहे त्याला आपण काय म्हणतोय, प्रिंटेड ऑन पेपर और सेव्ड स्टोर्ड और कॉपीड इन ऑप्टिकल और मॅग्नेटिक मीडिया, ह्याला आपण काय म्हणायचंय, कॉम्प्युटर आउटपुट. कॉम्प्युटर मधून निघालेला प्रोडक्शन जो प्रिंटेड ऑन पेपर आहे, जो सेव्ड स्टोर्ड और कॉपीड आहे, कुठे, इन ऑप्टिकल और मॅग्नेटिक मीडियामध्ये, त्याला आपण काय म्हणतोय, कॉम्प्युटर आउटपुट. आणि ह्या कॉम्प्युटर आउटपुटला आपण काय शब्द देतोय, डॉक्युमेंट. आणि हा जो डॉक्युमेंट आहे ऍडमिसेबल आहे, ऍडमिसेबल कुठे, इन एव्हिडन्स इन एनी प्रोसिडिंग्स. इन एव्हिडन्स इन एनी प्रोसिडिंग्स पुढे काय दिलेलं आहे, सब्जेक्ट टू सर्टिफिकेट. आणि तो सर्टिफिकेट कसा द्यायचा आहे, संपूर्ण सबसेक्शन 2, सबसेक्शन 3 आणि सबसेक्शन 4 कंडिशन पूर्तता करून सर्टिफिकेट द्यायचा आहे. आणि त्याच्यावरती ओनरने आपली सही केली पाहिजे आणि शेवटी एक फुटनोट केली पाहिजे की ह्यामधली संपूर्ण माहिती माझ्या माहितीप्रमाणे अगदी योग्य आणि बरोबर आहे आणि अचूक आहे. एवढं जर केलं तसं तर सेक्शन 65B सबसेक्शन 1 ते 4 संपूर्ण पूर्तता होतात. आणि आपण जो कोर्टामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कोर्टामध्ये सादर करणार आहे मग तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट कोर्टामध्ये, ओरिजिनल डॉक्युमेंटचा अर्थ ओरिजिनल कॉम्प्युटर, तो आपल्याला कोर्टामध्ये हजर करायची गरज राहणार नाही. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 65B सबसेक्शन 5 जे एक्सप्लेनेशन दिले ते समजून घेऊया.
मित्रांनो सेक्शन 65 बी सब सेक्शन 5 मध्ये केवळ एक्सप्लेनेशन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे कॉम्प्युटर आहे त्याला काय म्हणतो किंवा कशी ती माहिती घेतलेली आहे किंवा जे सर्टिफिकेट दिलेले आहे ते कशा पद्धतीने दिले आहे याबाबतचं थोडीशी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते आपण बेरेटची जी भाषा ती वाचून समजून घेऊया. इन्फॉर्मेशन शाल बी टेकन टू बी सप्लाइड टू अ कॉम्प्युटर इफ इट इज सप्लाइड देअर टू इन अप्रोप्रिएट फॉर्म अँड वेदर इट इज सो सप्लाइड डायरेक्टली और विथ और विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन बाय मीन्स ऑफ एनी अप्रोप्रिएट इक्विपमेंट. अर्थात कॉम्प्युटरला जी माहिती पुरवलेली आहे ती अगदी अप्रोप्रिएट मॅनरमध्ये पुरवलेली आहे, योग्य नमुन्यामध्ये पुरवलेली आहे, तर ती माहिती योग्य आहे असं समजण्यात येईल. तसेच जी माहिती कॉम्प्युटरमध्ये पुरवलेली आहे ती व्यक्तीद्वारे किंवा व्यक्तीला सोडून डिव्हाइसद्वारे पुरवलेली आहे तरी देखील ती माहिती आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सबसेक्शन 65 सेक्शन 65 बी सबसेक्शन 5 क्लॉज बी आता आपण वाचूया. वेदर इन द कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटीज कॅरीड ऑन बाय एनी ऑफिशियल इन्फॉर्मेशन इज सप्लाइड विथ अ व्ह्यू टू इट्स बिंग रिस्टोर्ड ऑर प्रोसेस्ड फॉर द पर्पज ऑफ दोज ऍक्टिव्हिटीज बाय कॉम्प्युटर ऑपरेटेड अदरवाइज दॅन इन कोर्स ऑफ दोज ऍक्टिव्हिटीज दॅट इन्फॉर्मेशन इफ ड्युली सप्लाइड टू दॅट कॉम्प्युटर शॅल बी टेकन टू बी सप्लाइड टू इट इन कोर्स ऑफ दोज ऍक्टिव्हिटीज. अर्थात जे ऑफिशियल आहे मतलब जो ज्याच्या ताब्यामध्ये कॉम्प्युटर आहे जो ऑफिशियल आहे त्यांनी जी इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरला पुरवलेली आहे ती इन्फॉर्मेशन जर ड्युली सप्लाइड केलेली असेल अगदी व्यवस्थित जशी माहिती आली तशी ती पुरवलेली आहे ड्युली सप्लाइड तर ती माहिती काय म्हटलेलं आहे शॅल बी टेकन टू बी सप्लाइड टू इट इन कोर्स ऑफ दोज ऍक्टिव्हिटीज आणि त्या कोर्समध्ये रेग्युलर कोर्समध्ये ती माहिती कॉम्प्युटरला पुरवलेली आहे असं समजण्यात येईल असं ह्या सबसेक्शन ह्या क्लॉज बी मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर क्लॉज सी मध्ये काय म्हटलेलं आपण पाहूया. अ कॉम्प्युटर आउटपुट जे कॉम्प्युटर आउटपुट आहे त्याला काय म्हणते अ कॉम्प्युटर आउटपुट शॅल बी टेकन टू हॅव बीन प्रोड्युस्ड बाय कॉम्प्युटर वेदर इट वॉज प्रोड्यूस्ड बाय डायरेक्टली और विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन बाय मीन्स ऑफ एनी अप्रोप्रिएट इक्विपमेंट. आणि ही जी माहिती व्यक्तीद्वारे किंवा व्यक्तीने वापरलेल्या इतर साधनाद्वारे म्हणजे डिव्हाइसद्वारे ती माहिती पुरवलेली आहे असं जर असेल तर ती माहिती अप्रोप्रिएट इक्विपमेंटद्वारे पुरवलेली आहे असं समजण्यात येईल बाय मीन्स ऑफ अप्रोप्रिएट इक्विपमेंट. एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन एनी रेफरन्स टू द इन्फॉर्मेशन बींग डेराइव्ड फ्रॉम अदर इन्फॉर्मेशन शाल बी अ रेफरन्स टू इट्स बींग डेराइव्ड देअर फ्रॉम बाय कॅल्क्युलेशन कंपॅरिझन ऑर इन ऑर एनी अदर प्रोसेस. आणि जी माहिती कॉम्प्युटरमध्ये इतर माहितीद्वारे घेतली असेल किंवा एका माहितीवरनं दुसरी माहिती बनवली असेल किंवा ती कॅल्क्युलेशन केलं असेल कंपॅरिझन केलं असेल अशी जर परिस्थिती असेल ती माहितीसुद्धा कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन आहे असं समजण्यात येईल. फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन ह्या सेक्शन पुरतं एनी रेफरन्स टू इन्फॉर्मेशन बींग डेराइव्ड फ्रॉम द इन्फॉर्मेशन शॅल बी अ रेफरन्स टू इट्स बींग डेराइव्ड देअर फ्रॉम द कॅल्क्युलेशन म्हणजे गुणाकार करून कॅल्क्युलेशन करून गणिताद्वारे कंपॅरिझन ऑर एनी अदर प्रोसेस कोणत्या इतर प्रोसेसद्वारे जी काही माहिती कॉम्प्युटरमध्ये भरली असेल ती संपूर्ण माहिती आहे कॉम्प्युटरची माहिती इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे असं समजण्यात येईल. मित्रांनो सेक्शन 65A आणि सेक्शन 65B याचा आता आपण एक थोडक्यात अभ्यास केलेला आहे आणि आतापर्यंत लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम होता की हा जो सर्टिफिकेट द्यायचा आहे तो सर्टिफिकेट कोणी द्यायला पाहिजे. मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सेक्शन 65B सबसेक्शन 4 अगदी क्लिअर कट लिहिलेलं आहे की हा जो सर्टिफिकेट द्यायचा आहे तो सर्टिफिकेट त्या व्यक्तीने द्यायचा आहे ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये कॉम्प्युटर आहे किंवा डिव्हाइस आहे आणि जो व्यक्ती लीगल ओनर आहे त्या व्यक्तीने हा सर्टिफिकेट द्यायचा आहे. मित्रांनो IT ऍक्टच्या अनुषंगाने इंडियन एव्हिडन्स ऍक्टमध्ये बरेच सेक्शन्स इन्सर्ट करण्यात आलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सेक्शन 45A सुद्धा ह्या इंडियन एव्हिडन्स ऍक्टमध्ये इन्सर्ट करण्यात आलेला आहे.
मित्रांनो आपल्या मनामध्ये हा एक प्रश्न अजून असेल की जो सर्टिफिकेट द्यायचा आहे आणि तो सर्टिफिकेट जर खोटा दिला गेला तर काय होईल, अशा वेळेला तो जर सर्टिफिकेट खोटा दिला गेला तर मित्रांनो सेक्शन 45A चा आधार आपल्याला घेता येतो। अर्थात जो डिफेन्स लॉयर असतो किंवा जो ऑपोजिट पार्टी असती ती पार्टी नक्कीच त्या सर्टिफिकेटला चॅलेंज करणार, मग कोर्टाकडे हा एक मार्ग आहे किंवा ऑपोजिट पार्टीकडे हा एक दुसरा हा एक मार्ग आहे की त्याने सेक्शन 45A प्रमाणे कोर्टाकडे अर्ज करायचा आणि एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ह्याचा ओपिनियन त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे आणि त्याचा ओपिनियन मग मात्र फायनल होईल आणि तो ओपिनियन जो आहे तो रिलेव्हंट होईल। मित्रांनो सेक्शन 45A आपल्याला काय म्हणतोय, तो असा म्हणतो वेन कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन ऑन द पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्समिटेड और स्टोर्ड इन कॉम्प्युटर रिसोर्स और एनी अदर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड और इन डिजिटल फॉर्म, अशा परिस्थितीमध्ये जर कोर्टाला कोणता डाऊट असेल तर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा जो एक्झामिनर आहे म्हणजे एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ज्याची अपॉइंटमेंट सेक्शन 79A ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टच्या अन्वये झालेली आहे अशा अधिकाऱ्याचा ओपिनियन ह्या केसमध्ये नंतर आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल। म्हणजे आपला जो डाऊट आहे किंवा जो आपल्याला डाऊट निर्माण झाला असेल आपल्या डोक्यामध्ये की एखाद्याने जर असा खोटा सर्टिफिकेट दिला तर काय करावं, तर अशा वेळेला आपल्याला सेक्शन 45A चा आधार घेता येईल। मित्रांनो आतापर्यंत आपण सेक्शन 65A पासून 65B आणि त्याचे सर्व सबसेक्शन यांचा आपण आढावा घेतलेला आहे। आता तसं म्हणायला गेलं तर सेक्शन 65A आणि 65B हे जवळजवळ 3 पानामध्ये हे दोन्ही सेक्शन्स आहेत, परंतु ह्याचा एक शॉर्टकटमध्ये आपण परत आढावा घेऊया आणि शॉर्टकटमध्ये आठवण कसं राहील याबाबत मी आपल्याला एक मार्ग सांगत आहे, एक आयडिया देत आहे। कॉम्प्युटर प्रोडक्शन म्हणजे कॉम्प्युटरमधनं निघालेलं प्रोडक्शन, कॉम्प्युटर प्रोडक्शन त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्युटर आउटपुट, मीन्स कॉम्प्युटर प्रोडक्शन इज कॉम्प्युटर आउटपुट अँड दॅट इज डीम्ड ॲज डॉक्युमेंट, दॅट इज डीम्ड ॲज डॉक्युमेंट, इज ॲडमिसेबल इन एनी एव्हिडन्स इन एनी प्रोसिडिंग्स, असा जो डॉक्युमेंट प्रोड्यूस झालेला आहे त्याला आपण कॉम्प्युटर आउटपुट म्हटलेलो आहे आणि तो कॉम्प्युटर आउटपुट जो आहे त्याला आपण डॉक्युमेंट म्हटलेला आहे। इन शॉर्ट कॉम्प्युटर प्रोडक्शन इज कॉम्प्युटर आउटपुट अँड इट इज अ डॉक्युमेंट इज ॲडमिसेबल इन एनी एव्हिडन्स इन एनी प्रोसिडिंग्स विदाउट प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल इफ द कंडिशन्स ऑफ सेक्शन 65B सबसेक्शन 1, 2, 3 and 4 आर कॉम्प्लाइड। अगदी सिंपल आहे, संपूर्ण सेक्शनचा हा छोटासा वाक्य जर आपण पाठ केला तर आपल्याला संपूर्ण सेक्शन आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बाबतची संपूर्ण माहिती होत आहे। मला असं वाटतं की आपल्याला नक्कीच माझा हा जो लेक्चर आहे आपल्याला आवडला असेल, आशा बाळगतो आपल्याला नक्की आवडला असेल। तर मी आपल्याला असं विनंती करतो की जर आवडला असेल तर आपण कृपया करून हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना पाठवा। माझा यूट्यूब चॅनल आहे ॲडव्होकेट SR गोयल, माझा मोबाईल नंबर आहे 9960977925। तसेच मी ह्याची लिंक काही दिवसांनी इंस्टाग्रामवरती पण टाकेल, त्यावेळेला तुम्ही तिथेही सुद्धा फॉलो करू शकता। आणि मी अजून एक चॅनल बनवलेला आहे, तो हिंदीमध्ये आहे, त्याचं नाव आहे कानूनी इन्फॉर्मेशन। त्याच्यावरती सुद्धा मी काही छोटे छोटे व्हिडिओज आता सध्या अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहू शकता, KANOONI इन्फॉर्मेशन असा हा व्हिडिओ चॅनल आहे, आपण त्याचाही सुद्धा फायदा घेऊ शकता। धन्यवाद।